आपल्या शिक्षणाचा भार आईवर पडू नये म्हणून डॉक्टर विश्वेश्वरयांनी काही मुलांच्या शिकवण्या घेऊन पैसे उभे केले. मित्रांनो, डॉक्टर विश्वेश्वरय्या जेमतेम परिस्थिती, वडिलांचं चित्रछाया संपली, आई जिद्दी होती, मनाने श्रीमंत होती, तिच्यावर आपल्या शिक्षणाचा भार न लादता डॉक्टर विश्वेश्वरय्यांनी स्वतः शिकवण्या घेऊन पैसे उभे केले, पुढचं शिक्षण घेतलं आणि या हालाकीच्या परिस्थितीत देखील त्यांनी आपला कौशल्य ज्ञान याचं एक प्रदर्शन घडवून आणलं. अशा डॉक्टर विश्वेश्वरांसारख्या व्यक्तींकडनं नेहमी आपल्यासारख्या सामान्य माणसांना एक नवीन प्रेरणा मिळत असते.